गुड इवनिंग स्टूडेंट्स, आज एक विद्यार्थिनी त्या सोहेल सईद नावाच्या मुलाने फाइनल अकाउंटचे मार्क्सचे गणित त्या ठिकाणी त्याचे फोटो पाठवा असं विचारलं, त्यामुळे त्याचे काही फोटो मार्क्सचे गणिताचे पाठवत आहे। जसं तसं पाहून लिहू नका, अगोदर व्हिडिओ पहा, व्हिडिओ 2-3 वेळा पाहायचा, मग ते गणित समजतं। त्याने छान प्रतिक्रिया दिली, त्याने सांगितलं की हे एक चांगलं आहे प्रकल्प, कारण वर्गामध्ये काय होतं या ठिकाणी एकदा समजून दिलं का परत नाही, इथं तुम्हाला व्हिडिओ 2-3 जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पाहता येतं, त्यामुळे तुम्हाला ते चांगलं समजू शकतं। आज आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 3 समजून घेणार आहोत। तर त्या ठिकाणी पेज नंबर 162 सगळ्यांनी काढायचे, पेज नंबर 162 वरचं गणित आपण समजून घेणार आहोत। हा गणित, वासू अँड विराज शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2 रिस्पेक्टिवली। 3:2 त्यांचा रेशो आहे, म्हणजे आपल्याला 5 भागावं लागेल आणि वासूसाठी 3 गुणावं लागेल आणि विराजसाठी 2 द्यायला ठेवायचं। बॅलन्स शीट दिलेलं आहे, आपण मांडायला सुरुवात करू लगेच। पहा, कॅश ॲट बँक वर्किंग नोटमध्ये घेतले, पहा बँक अकाउंट, 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन 750। त्यानंतर सन्ड्री डेटर्स ॲज सेटले लिहिले, पहा 66,750, ॲडजस्टमेंट आहे म्हणून खाली एक ओळ सोडून दिली। त्यानंतर स्टॉक 25,500 ॲसेटला, स्टॉक 25,500 घेतले। त्यानंतर इन्व्हेस्टमेंट ॲसेटला 36,000 ॲसेटले घेतले, इन्व्हेस्टमेंट 36,000। प्लँट 90,000 ॲडजस्टमेंट आहे, प्लँट इनर कॉलमला घेतलं, 90,000 एक ओळ सोडून दिली। बिल्डिंग 36,000 ॲसेटले घेतलं, बिल्डिंग 36,000 त्याच्या खाली ॲडजस्टमेंट एक ओळ सोडून दिली। त्यानंतर लायबिलिटी पहा, सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी लिहिलं आहे 45,000। त्यानंतर जनरल रिझर्व, पूर्वी अगोदर कॅपिटल लिहायचं, पहा कॅपिटल अकाउंटचे क्रेडिटला लिहिलं आहे, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन वासूचं 1,08,000 आणि विराजचं 72,000। आणि आता जनरल रिझर्व वाटून द्यायचं आहे, पहा कॅपिटलच्या क्रेडिटला बाय जनरल रिझर्व 18,000 12,000 कसं वाटलं आहे पहा। टोटल किती दिलेलं आहे जनरल रिझर्व 30,000, 3:2 रेशो आहे, म्हणजे त्याला किती मागायचं 5, 5×30 हे 6,000 आले, 6×3 18 आणि 6×2 12 हे वाटलेत पाहिजे जनरल रिझर्व 18,000 12,000 समजलं। त्यानंतर आता दे ॲडमिट हरी इन टू पार्टनरशिप ऑन 1 April 2019, द टर्म बिईंग दॅट, हरीला ॲडमिशन दिले, पहा ही शल हॅव टू ब्रिंग ₹60,000 ॲज इज कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स। हरी भांडवल म्हणून किती रक्कम आणणार आहे, 60,000। पहा याची दोन इफेक्ट केली, बँक अकाउंटच्या डेबिटला वर्किंग नोटमध्ये टू हरीज कॅपिटल 60,000। त्याचा सेकंड इफेक्ट, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट हरीच्या कॉलममध्ये 60,000। त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 2 नीट समजून घ्या, पहा व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑफ द फर्म, संस्थेचं गुडविल इज टू बी फिक्स ॲट द ॲव्हरेज प्रॉफिट फॉर द लास्ट 3 years। सरासरी नफे दिलेले आहेत, पहा 9-10 दिलं आहे 48,000, 10-11 81,000, 11-12 73,500। हरी इज अनेबल टू ब्रिंग द व्हॅल्यू ऑफ द गुडविल इन कॅश, हरी काही आणू शकत नाही पैसे। इट इज डिसायडेड टू रेज द गुडविल, नवीन ॲडजस्टमेंट पहा गुडविलची, रेज द गुडविल इन द बुक्स ऑफ अकाउंट। समजून घ्या, नोट्समध्ये दिले पहा, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल फॉर्म्युला टाकायचा, सूत्र ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स। पहा नफे दिलेले 48,000 81+81,000+73,500, सगळे प्रॉफिट आहे म्हणून बेरीज केली आणि 3 वर्ष आहे म्हणून त्याला 3 भागलं। टोटल बेरीज किती आली पहा, 2,02,500 त्याला 3 भागलं आहे, 3×18 2 उरले, 3×7 21 1 उरला, 3×5 15 आणि 2 0 म्हणजे 67,500 आले पहा। या 67,500 2 इफेक्ट कसे करायचे पहा, 67,500 त्या ठिकाणी 67,500 3:2 रेशो आहे म्हणून किती भागायचं 5, 5×5 1 उरला तर 17 झाले, आता 5×3 15 2 उरले पहा। त्यानंतर
5 25 झाले इथं आणि हे 200 13 500 3 ने गुणा किती येईल 40 500 आणि 13 500 2 ने गुणा किती येईल 27 000 याचे दोन इफेक्ट पा कसे करायचे कॅपिटलचे क्रेडिट बाजूला वासूच्या कॉलममध्ये 40 500 विराजच्या कॉलममध्ये 27 000 आणि याचा सेकंड इफेक्ट गुडविलचा ध्यानात ठेवायचं गुडविल रीज असल्यामुळं बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला द्यायचं 67 500 पा इकडे लिहिलं आहे पा कॅपिटलचे क्रेडिट बाजूला घेतले बाय गुडविल अकाउंट 40,500 आणि वासूच्या कॉलममध्ये विराजच्या कॉलममध्ये 27,000 आणि याचा सेकंड इफेक्ट ॲसेट बाजूला गुडविल 67,500 ॲडजस्टमेंट नंबर 3 रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स इज टू बी क्रिएटेड ॲट रुपीज 1,500 आर डी डी किती करायचं आहे 1,500 संडे डेटर्समधून लेस करायचं लेस आर डी डी 1,500 मायनस केल्यानंतर या ठिकाणी किती येईल 65,250 या 1,500 सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला टू आर डी डी अकाउंट 1,500 त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 4 क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट रुपीज 22,500 क्लोजिंग स्टॉक ॲसेटले लिहिलेले आहे पा ॲसेटला आपण अगोदर बॅलन्स शीटचं किती लिहिलेलं आहे 25,500 आणि आता झालं किती 22,500 याचाच अर्थ किती डेप्रिशिएशन झालं या रकमेतून 25,500 हे 22,500 वजा किती किती 3,000 हे डेप्रिशिएशन ॲसेटची किंमत कमी झाली आपला तोटा होतो त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला टू स्टॉक 3,000 त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 5 प्लँट अँड बिल्डिंग इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 5% 2.5% काढायचं बा प्लँट ॲसेट लिहिलेले 90,000 याचे 5% करायचं म्हणजे 500 किती येईल 4,500 हे वजा करून बाहेर घ्यायचे 85,500 त्यानंतर बिल्डिंगचे इथे 36,000 आहे याचे 500 करायचं म्हणजे किती येईल 1,800 हे वजा करून बाहेर येईल 34,200 हे दोन्ही जे डेप्रिशिएशन वजा केले ॲसेटची किंमत कमी झाली याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला टू प्लँट अकाउंट 4,500 अँड टू बिल्डिंग 1,800 पूर्ण गणित त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी मांडून झालं आहे आता डेबिट साईडला टोटल पाय क्रेडिटला काहीच नाही डेबिटची टोटल घेतली 10,800 इकडे लिहिलं 10,800 क्रेडिटची काहीच आकडे नाही वजा करायला मग पूर्ण लॉस आला बाय लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट वासूला द्यायचं आहे 6,480 विरजला 4,320 याची बेरीज बरोबर किती येईल 10,800 कसं वाटलं लक्ष द्या रेशो किती आहे 3:2 10,800 किती भागायचं मग 3 × 2 = 5 भागलं 5 × 2 = 10 5 × 1 = 5 3 × 5 = 30 आणि 0 = 21 60 × 3 करायचं 64 येईल 21 60 = 2 ने गुणलं तर 43 20 येईल अशा पद्धतीने हे वाटून दिलेलं आहे आता हा लॉस आहे कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट वासूच्या कॉलममध्ये 6,480 आणि विराजच्या कॉलममध्ये 4,320 आता कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला हरीची टोटल बाकी किती येते 60,000 इकडे डेबिटला लिहायचं 60,000 डेबिटला वजा करायला काहीच नाही टू बॅलन्स कॅरीड डाऊन बॅलन्सिंग फिगर कंसातल्या 60,000 आता विराजची टोटल करायची किती येते 1,11,000 इथे घ्यायचे 1,11,000 ह्याच्यातून विराजचे डेबिट वजा करायचे 4,320 लेस करायचे किती येईल बॅलन्स कॅरीड डाऊन 1,06,680 त्यानंतर आता वासूची टोटल करायची 1,66,500 इथे लिहायचं डेबिटला त्याच्यातून डेबिटचे 6,400 लेस करायचे आणि म्हणजेच बॅलन्स कॅरीड डाऊन येईल 1,60,020 हे जे कॅरीड डाऊन केलेले आहेत ना आपण आत्ता वजाबाकी करून काढलेले बॅलन्स हे लायबिलिटी बाजूला लिहायचे कॅपिटल अकाउंट वासू विराज आणि हरी आणि याची टोटल बाहेर घेऊन टाकायची त्यानंतर कॅश आपलं टॅली करायचं कॅश काही दिली नाही टोटल कॅशची डेबिट पा किती आली 60,750 इकडे लिहायचं 60,750 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन बॅलन्सिंग फिगर किती आले 60,750 हे ॲसेटला लिहिले पा कॅश ॲट बँक 60,750 आणि आता आपल्याला बॅलन्स शीट टॅली करायचं बॅलन्स शीट टॅली होतं 3,71,700 3,71,700 ने आपलं गणित टॅली होतं आहे